हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। एक मोठी लढत मैदानावरती पाहायला मिळत आहे। राजाराम ओरियस तरवडे क्रिकेट संघ सुदैवाने नाणेफेक जिंकतोय, प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतोय आणि स्क्रीनवरती आपल्या पाहतोय, मेगा स्क्रीनवरती आमच्या माता महिला भगिनी यांना कॅमेऱ्यामध्ये आपल्याला टिपताना पाहायला मिळत आहे। अर्थात हे श्रेय द्यावं लागेल www.tenniscricket.inला गौरव सावंत आणि त्यांची पूर्ण टीम। स्क्रीनवरती आपण पाहतोय आमच्या माता भगिनी महिला भगिनी या सामन्याचा या स्पर्धेचा आस्वाद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आमच्या सोबत पारस राठोड गुणलेखक पाहायला मिळत आहेत। राजाराम ओरियस तरवडे विपक्ष, ब्राह्मणदेव बागायत या दोन संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळत आहे। नाणेफेक करल्यानंतर प्रथम सलामीची जोडी मैदानावरती पाहायला मिळत आहे ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाचे। ऑन स्ट्राइक वरती प्रशांत पाहायला मिळतोय आणि नॉन स्ट्राइक वरती मोहन पारगे हा खेळाडू, मोहन पारदी हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। पहिलं पहिलं प्रारंभीचं षटक अर्थात राजाराम ओरियस तरवडे क्रिकेट संघाकडनं कल्पवृक्ष एंडकडनं गोलंदाज यावी सज्ज होताना दिसतोय। अर्थात तांबडा पांढरा रस्सा मॅन फ्रॉम कोल्हापूर विकी पुजारे यावी। पहिलं पहिलं चेंडू एका अचूक टप्प्यावरती मिड ऑफ क्षेत्ररक्षक यावी थोडीशी चूक करतोय। एकेरी धावसंख्येने धावेंचा श्री गणेश होताना दिसतोय तो ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाला। एकेरी धावसंख्येने फलंदाज प्रशांत आपलं खातं उघडताना दिसतोय आणि सांघिक धावसंख्या धावफलकावर नाममात्र एक धाव निर्धारित हा 5 षटकांचा सामना पाहायला मिळतोय। पंचांच्या डाव्या साईडने राईट अप ओर द विकेट जलदगती गोलंदाज विकी पुजारे यावेळी गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय। यावेळी फुलर लाईनचा चेंडू रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी फसला जातोय तो मोहन पारदी या फलंदाजाचा। निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय ती गोलंदाज विकी पुजारे याच्या गोलंदाजीवरती। अर्थात टेनिस क्रिकेटचा मोठा अनुभव, कित्येक मोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव असलेला, कित्येक मोठ्या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट गोलंदाज हा किताब ज्यांनी पटकवला तो विकी पुजारे यावेळी पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट एंडने गोलंदाजीसाठी पाहायला मिळतोय। यावेळी सुरे एक फटका स्लॉग सीम डीप स्क्वेअर लेग सीम आरेषेच्या बाहेर 6 धावांसाठी डीजे। याच्या बॅटमन गगनचुंबी षटकार पाहायला मिळतोय। पहिले दोन चेंडू विकी पुजारे या मैदानावरती वरचष्मा गाजवताना दिसतोय मात्र एका खराब कमजोर चेंडूचा पुरेपूर फायदा उठवताना दिसतोय मोहन पारदी नावाचा फलंदाज। यावेळी सुरे एक बॅकफुटला सरसावला होता चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न यावेळी निष्फळ ठरला जातोय। निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय अर्थात एस्टनच्या मागे कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग म्हणून ज्याला समोरलं जातंय मिस्टर गोपाळ भट्टा याच्या नेतृत्वाखालील राजाराम ओरियस तरवडे क्रिकेट संघ या मैदानावरती ही लढत पाहायला मिळतंय ती विपक्ष ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाविरुद्ध। यावेळी सुरेख चेंडू फुलर लाईनचा चेंडू येतोय तो स्लिपच्या दिशेने अर्थात शॉर्ट थर्ड मॅनवरचा दाजी धुरत यावेळी चेंडूवरती ताबा मिळवताना दिसतोय आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या ही नाममात्र 8 धावा नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघ। प्रतिस्पर्धी विपक्ष बलाढ्य ताकदवान क्रिकेट संघ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हल्लीच कात्रीच्या स्पर्धेत ज्याने उपविजेते पदावर समाधान मानलं होतं तोच राजाराम ओरियस तरवडे क्रिकेट संघाला। यावेळी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवला जातोय, चेंडूचा पाठलाग होतोय, शर्तीचे प्रयत्न सीमारेषेजवळ पाहायला मिळत आहेत। चेंडूची परती ही विलंबाने परिणामी धावांची लयलूट आपल्याला पाहायला मिळत आहे जे 2 आघाडीचे सलामवीर फलंदाज प्रशांत त्याच्या साथीला मोहन पारदी 3 धावा पूर्ण करताना दिसत आहेत आणि तिहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर दुहेरी अंकांमध्ये पहिलं पहिलं पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि 11 धावा बिनबाद धावफलकावरती। प्राथमिक फेरीची लढत राजाराम ओरियस तरवडे क्रिकेट संघ जिंकतोय। भंडारी फायटर्स रायगड क्रिकेट संघावर मात केली होती। अमित नाईकची एक सुंदर बहादार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली। पहिली 2 षटकं
भंडारी फाइटर्स रायगढ़ क्रिकेट संघाने कड़वी झुंज दिले होते, कड़वा प्रतिकार केला होता आणि त्यानंतर मात्र मिळालं होतं जीवनदान अमित नाईकला। मिळालेल्या जीवनदानाचा फायदा उठवत तब्बल 4 षटकांमध्ये 56 धावा धावफलकावर आणि 57 धावांचं पाटलक करताना भंडारी फाइटर्स रायगढ़ क्रिकेट संघ अवघ्या 12 धावांनी पराभूत ठरला होता तो या पहिल्या वहिल्या सामन्यामध्ये। अर्थात खरे अर्थाने दुसऱ्या सामन्यात गाठ पडतंय, गोलंदाजीमध्ये बदल होत आहे। कॉमेंट्री बॉक्स एंड करणार मॅन फ्रॉम रायगड म्हणावं लागेल, अर्थात रायगड एक्सप्रेस ज्याला समोरलं जात आहे, प्रसन्न पाटील यावेळी गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय। तो पंचांच्या उजव्या साईडने लेफ्ट आर्म राऊंड विकेट, यावेळी उजव्या एस्टीच्या बाहेर चेंडू बरकटला जातोय, ज्या चेंडूला टेनिस क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पंजाब टू हरियाणा संबोधलं जात आहे। अतिरिक्त धावीने सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलली जात आहे, ती 12 धावा बिनबाद धावफलकावरती। नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना औचित्य श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव बाजारपेठ आयोजित ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, या स्पर्धेची आजची ही दुसरी रजनी आणि दुसऱ्या रजनीमध्ये बघावं लागेल की दुसरा कुठचा संघ जो क्वालिफायर ठरतोय। यावेळी सुरेख अचूक टप्पा लय प्राप्त करतोय, वेगाने प्रभावित केलं गेलं ते फलंदाजाला, वेगाचा अंदाज नव्हता फलंदाजाला, निर्धाव चेंडूने सांगत होताना दिसतंय जी चूक पहिल्या चेंडूवरती झाली ती चूक मी मात्र दुसऱ्या चेंडूवर करणार नाही, या ठाम इराद्याने प्रसन्न पाटील यावेळी सुरेख परती करताना दिसतोय तो आपल्या गोलंदाजीवरती। या ह्यावेळी फटका मिस टाईम होतोय, फुलर लेनचा चेंडू खेळायचा प्रयत्न होता ऑन साईडला, मात्र एका अचूक टप्प्यावरची ही कंजूशी करणारी गोलंदाजी म्हणावी लागेल ती प्रसन्न पाटील या गोलंदाजाची, वेगवान गोलंदाजी म्हणावी लागेल। षटक क्रमांक दुसरं, वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक, प्रसन्न पाटील राजाराम अरियस तळवडे क्रिकेट संघाकडनं हाताळताना दिसतोय तो एक ग्रीन पार्क मिडबाऊच्या मैदानावरती। यावेळी सुरेख चेंडू अचूक टप्प्यावरचा चेंडू, अर्थात फलंदाजाला यावेळी चकवलं जातंय, एक सुरेख टप्पा राखला जातोय, अर्थात फलंदाजापासून चेंडू हा उजवी एष्टी उजव्या एष्टीच्या बाहेर टप्पा ठेवला जातोय। जो फलंदाजाचा प्रयत्न होता की ऑन साईडला मोठा फटका टोलवायचा तो प्रयत्न यावेळी निष्फळ ठरला जातोय आणि एक सुरेख दर्जेदार किफायतीदार गोलंदाजी म्हणावी लागेल तरी प्रसन्न पाटील राजाराम अरियस तळवडे क्रिकेट संघाकडनं। यावेळी फटका टोलवायचा होता ऑन साईडला, चेंडू येतोय तो मिडॉनला, अर्थात डीप लॉंगनवरचा शतरक्षक झपकन जातोय, चेंडूवरती ताबा मिळवतोय आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोचतोय 13 धावा धावफलकावरती बिनबाद। ही एक आश्वासक सुरुवात म्हणावी लागेल। प्रशांत त्याच्या साथीला मोहन पारदे, ही सलामीची विनीची जोडी अजूनही मैदानावरती पाहायला मिळत आहे ती ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघासाठी। अर्थात प्रतिस्पर्धी संघ पाहिला ताकदवान बलाढ्य या संघाला नमवायचं असेल 50-60 घरामध्ये ही धावसंख्या उभारावी लागेल, अर्थात तो फायटिंग टोटल उभा करावं लागेल ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाला राजाराम ऑरियस तरवडे क्रिकेट संघाविरुद्ध। यावेळी पुन्हा एकदा सुरेख चेंडू म्हणावं लागेल, यावेळी पॉपिन क्रीजचा चेंडू उल्लंघन करतोय, पंचांचा इशारा येतोय अतिरिक्त धावेचा, ही दुसरी अतिरिक्त धाव आपल्या गोलंदाजीवरती खर्च करताना दिसतोय आणि सांघिक धावसंख्या 14 धावा बिनबाद धावफलकावरती। षटक क्रमांक दुसरं पाहायला मिळत आहे, राजाराम अरियस तरवडे क्रिकेट संघ सुदैवाने नाणेफेक जिंकतोय आणि नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय मिस्टर गोपाळ बट्टा या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली हा संघ पाहायला मिळतोय ग्रीन पार्क मिडबागच्या मैदानावरती। यावेळी सुरेख चेंडू चेंडूला खोदून काढलं जातंय, अर्थात शॉर्ट कव्हर पॉईंटला सुरेख शतरक्षण, सुरेख फेकी म्हणावी लागेल आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोचतंय 15 धावा धावफलकावरती। प्रथम फलंदाजी करताना ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघ, आतापर्यंत पाहिलं तर एक मोठा फटका मोहन पारदे याच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय, त्यानंतर पूर्णपणे हे वर्चस्व बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजांचा, म्हणजे ज्या गोलंदाज विकी पुजारे आणि त्यानंतर प्रसन्न पाटील हा गोलंदाज। यावेळी वेगवान चेंडू डाव्या एष्टीवरचा वेगाच्या भरात लेंथ आणि लाईनवरनं भरकटतोय, प्रतिस्पर्धी संघाला ही तिसरी अतिरिक्त धाव खर्च करतोय आपल्या गोलंदाजीवरती प्रसन्न पाटील। अतिरिक्त धावीने सांघिक धावसंख्या बदलली जात आहे 16 धावा बिनबाद धावफलकावरती प्रथम फलंदाजी करताना। यावेळी सुरेख चेंडू आउट स्विंग पद्धतीचा चेंडू, चेंडू मधल्या एष्टीवर पडल्यानंतर थेट उजव्या एष्टीवरनं एष्टी रक्षक गोपाळ बट्टा याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय। प्रारंभीची 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त, 8 सरासरीने आतापर्यंत मजल मारतोय 16 धावा बिनबाद धावफलकावरती, म्हणजे पहिल्या इनिंगमधील अजूनही 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ बाकी। तोपर्यंत ऐकूया डीजे कण्णा।
षटक 12 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. संघिक धावसंख्या धावफलकावर 16 धावा. षटक क्रमांक तिसरं कल्पवृक्ष एंडकडनं यावेळी गोलंदाज सज्ज होतोय पंचांच्या टाफ्यासाने राईट अप ओवर द विकेट. या गोलंदाजीच्या आक्रमणावरती गोलंदाज पाहायला मिळतोय. सिद्धेश वस्कर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला टोलवलं जातंय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. फिकी होत आहे स्ट्राईक एंडच्या दिशेने गोपाळ भट्टाकडे. मागे मात्र संरक्षण पाहायला मिळतंय प्रसन्न पाटीलचं. अर्थात दुहेरी धाव घेण्याची तमाम शंका ही समाप्त होताना दिसतंय ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघासाठी. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर 17 धावा बिनबाद आतापर्यंत मजल मारतोय. षटक क्रमांक तिसरं मात्र 50-60 धावा जमवायचे असेल तर एका बाजूने आक्रमण हे अपेक्षित ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाला. यावेळी लोअर फुलटाचा चेंडू मधल्या इशीवर आडवा सापडतोय. पहिला वहिला हादरा बसतोय ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाला. अर्थात पहिला ब्रेक थ्रू देतोय गोलंदाज सिद्धेश वास्कर डीजे. प्रशांत हा तंबूच्या आसऱ्याला येताना दिसतोय. पहिला वहिला हादरा बसतोय ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाला. अर्थात चेंडूच्या वेगाचा अंदाज नव्हता. चेंडू सरळ पायांवरती आदळताना दिसतोय आणि LBW अर्थात पायचीची पहिली शिकार आपल्याला पाहायला मिळत आहे ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाची. नवीन फलंदाज प्रशांत पवार यावेळी मैदानात पावलं टाकतोय. लॉस्ट रॅकेटवरती मोहन पारधी सलामीवीर हा लॉस्ट रॅकेटवरती पाहायला मिळतोय. एका बाजूने मॅरेथॉन खेळायची आवश्यकता ही ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाला, तर एक ब्रेक थ्रू सफलता प्राप्त गोलंदाज पाहायला मिळतोय सिद्धेश वास्कर नावाचे गोलंदाज राईट अप फॉर द विकेट. लोअर फुलटाचा चेंडू चेंडूला भिरकावलं जात आहे डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. चेंडू चकवा देतोय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आपल्याला पाहायला मिळतोय टेनिस क्रिकेटमधील खराब चेंडू म्हणावा लागेल आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवतोय तो प्रशांत पवार नावाचा फुलंदाज. यावेळी डीप अलॉंग द कार्पेटचा फटका चेंडू जमिनीला घरंगळत जातोय. अर्थात शॉर्ट मिड विकेटवरती शतरक्षण पाहायला मिळत आहे. फेकी खराब फेकी होत आहे आणि खराब फेकीचा फायदा उठवताना दिसत आहेत ते दोन्ही फलंदाज. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या 23 धावा. एका गडीच्या मोबदल्यात सलामीवीर प्रशांत हा माघारी परतल्यानंतर फलंदाजीची जबाबदारी आपल्याला पाहायला मिळत आहे. मोहन पारधी त्याच्या साथीला प्रशांत पवार ही जोडी मैदानावरती पाहायला मिळत आहे ती ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाची. राईट अप फॉर द विकेट. यावेळी पुन्हा एकदा डाव्या इष्टीवर लोअर फुलटाचा चेंडू. अर्थात पंचांचा इशारा येतोय अतिरिक्त धावेचा. अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या धावफलकावर पुढे सरकताना दिसत आहे. 24 धावा धावफलकावर एका गडीच्या मोबदल्यात. ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघासाठी दोन्ही संघांसाठी करो या मरोची लढाई. या सामन्यामध्ये विजय हा अति आवश्यक. अर्थात या स्पर्धेतील आव्हान समाप्त होण्याच्या मार्गावर राहील. यावेळी सुरेख फटका फुलर लाईनचा चेंडू ऑन साईडला फटका निघतोय. डीप लॉंगनवरचा शतरक्षक येतोय. यावेळी खराब शतरक्षणाचा नमुना पाहायला मिळतोय आणि तोपर्यंत विलंबाने फेकी होत आहे. दुहेरी धाव पूर्ण होताना दिसतंय ते ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाला. दुहेरी धावसंख्येने 26 धावा धावफलकावर षटक क्रमांक तिसरा सिद्धेश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांच्या डावेसाने राईट आर्म ओव्हर द विकेट हा मारा पाहायला मिळतोय तो गोलंदाज सिद्धेशचा. यावेळी फटका मिस टाईम होतोय. बहुधा चेंडू नो मॅट लँड्समध्ये पडताना दिसतोय. एकेरी धाव जलद गतीने पूर्ण. दाजी धुरत चेंडूचा पाटला करतोय. त्या अगोदर विकी पुजारे चेंडूवरती ताबा मिळवताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकोणतीस धावा धावफलकावरती 3 षटक 18 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय. पहिल्या इनिंग मधील 2 षटक 12 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आणि इथून मात्र आता गिअर बदलावं लागेल तो ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाला. 50-60
तुमच्या घरामध्ये धावसंख्या उभारायची असेल तर एका बाजूने आक्रमण एका बाजूने हल्ला हा चढवावा लागेल तो राजाराम ओरियस रवडे क्रिकेट संघाच्या गोलंदाजांवरती. एकोणतीस धावा एका गड्याच्या मोबदल्यात, षटक क्रमांक 14 कॉमेंट्री बॉक्स एंड करणार गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, अर्थात ज्याला रायगड एक्सप्रेस म्हणून समजलं जात आहे, प्रसन्न पाटील यावी गोलंदाजीच्या आक्रमणावरती आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 14 या अगोदर दुसरं षटक प्रसन्न पाटील याने हाताळलं होतं अवघ्या 5 धावांचं, तोच प्रसन्न पाटील यावेळी बघावं लागेल गोलंदाजीमध्ये प्रसन्न करेल का राजाराम ओरियस रवडे क्रिकेट संघासाठी. पंचांच्या उजव्या सैने अर्थात डावखुऱ्या हाताचा हा जलद गती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो राजाराम ओरियस रवडे क्रिकेट संघाकडनं. यावेळी अतिशय सुरेख उजव्या इष्टीवरचा चेंडू, शरीराच्या दुरून खेळण्याचा प्रयत्न, फलंदाजाचा मानस, अर्थात ही रणनीती या अगोदरच्या षटकामध्ये पाहायला मिळाले होते प्रसन्न पाटीलचे की उजव्या हाताचा फलंदाजाला यावेळी मात्र वाईडेश लाईनवरती गोलंदाजी करताना दिसतोय तो प्रसन्न पाटील, अर्थात फलंदाजांपासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न हा प्रसन्न पाटीलचा, ही रणनीती सफल होताना दिसतंय ती मैदानावरती. सांघिक धावसंख्या स्थिरावली, 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यात, मोहन पारदे त्याच्या साथीला प्रशांत पवार ही जोडी मैदानावरती ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाची. यावेळी डाव्या इष्टीवरचा चेंडू, पायचीचं हलकसं अपील, तोपर्यंत एकेरी धाव, पंचांचा इशारा येतोय लेग बाईचा, एकेरी धावसंख्येने मंदावलेली धावसंख्या यावेळी पुढे सरकताना दिसत आहे. 30 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात आतापर्यंत रोखलं गेलं अपवाद एका मोठ्या फटक्याचा, जो मोहन पारदीने एक मोठा फटका टोलवला त्यानंतर मात्र गोलंदाजांचं वर्चस्व गोलंदाजांची रणनीती या मैदानावरती साफ देत आहे की मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे रोखलं गेलं ते ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाच्या गोलंदाजांना. यावेळी पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी, अचूक टप्पा प्राप्त करतोय, टप्प्यासोबत अतिशय लय आपल्याला पाहायला मिळत आहे, गुडलेंथवर चेंडू पडल्यानंतर थेट विसावतोय तो यष्टीरक्षक गोपाल बटाईच्या हातामध्ये, ज्या चेंडूवरती उत्तर नव्हतं उजव्या हाताच्या फलंदाजाकडे आणि परिणामी निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय ती प्रसन्न पाटील याच्या गोलंदाजीवरती. यावेळी पुढे सरसवून खेळण्याचा प्रयत्न, मिस टाईप फटकवतोय, शॉर्ट कव्हर पॉईंटवरती शत्ररक्षक येतोय झपकन वेगाने, एकेरी धाव पूर्ण होत आहे आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते 31 धावा एका गडीच्या मोबदल्यात. राजाराम ओरियस रवडे क्रिकेट संघ नाणेफेक जिंकतोय, प्रथम शत्ररक्षण करण्याचा निर्णय बहुधा हा सफल होताना दिसतोय तो आतापर्यंत राजाराम ओरियस रवडे क्रिकेट संघाच्या बाजूने, कारण मोठ्या फटक्यांपासून रोखलं गेलं ते ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाच्या फलंदाजांना. मोहन पारदी याच्या बॅटमनना एक मोठा फटका पाहिला त्यानंतर मात्र एकेरी दुहेरी धावांवरती भर देताना दिसतोय तो ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघ. स्ट्रायकरच्या दिशेने नंबर 3 वरचा फलंदाज प्रशांत पवार उजव्या हाताचा फलंदाज पाहायला मिळतोय. यावेळी खेळायचा प्रयत्न होता, ऑन साइडला चेंडू जातोय तो लॉंग लेग सीमा रेषेच्या दिशेने, अर्थात शत्ररक्षकाला चेंडू चकवा देतोय आणि लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर 4 धावा. पंधरा धावांवरती फलंदाजी करताना दिसतोय तो प्रशांत पवार नावाचा फलंदाज. सांघिक धावसंख्या 35 धावा धावफलकावरती, षटक क्रमांक 14 अर्थात एक वेगवान धारदार गोलंदाजी ही पाहायला मिळतंय प्रसन्न पाटीलची. फॉलो थ्रूमध्ये सुरेख शत्ररक्षण होत आहे, एकेने धाव 36 धावा, चौथ्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि किफायतीदार दर्जेदार गोलंदाजी म्हणावी लागेल प्रसन्न पाटीलची. पूर्णपणे आतापर्यंत रोखलं गेलं ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाच्या फलंदाजांना ते मोठ्या फटक्यांपासून, अर्थात एकेरी दुहेरी धावा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. मात्र उर्वरित एक षटक 6 चेंडूंचा खेळ बाकी, ज्याला स्लॉग ओव्हर म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि आक्रमण हे अपेक्षित असेल ते ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाच्या फलंदाजांना. टेनिस क्रिकेटमध्ये म्हटलं जातं नेहमी अटॅक इज द बेस्ट डिफेन्स, आक्रमकताच हेच बचावात्मकाचं साधन असेल, ते आक्रमकतेला कुठंतरी यावेळी रोखलं गेलं
राजाराम ऑरिजिन्स तळोडे क्रिकेट संघाच्या गोलंदाजांकडनं. चार षटक 24 चेंडूंचा खेळ समाप्त, 36 धावा धाव फलकावर एका गणेच्या मोबदल्यात सलामीवीर मोहन पारदे. तर त्याला साथ देण्यासाठी प्रशांत पवार हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या स्क्रीनवर या इनिंगची सांगता करणारं षटक, अर्थात ज्याला रेडी एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातंय, तो मिस्टर गौरेश कंबळी गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय राजाराम ऑरिजिन्स तळोडे क्रिकेट संघाकडनं. शत्ररक्षण पाहायला मिळतंय, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, त्याचप्रमाणे डीप लॉंगनवरती शत्ररक्षक दिसतोय, डीप स्क्वेअर लेग, डीप लॉंग ऑफवरती शत्ररक्षक हा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी बॅकफुटला जातोय चेंडू, स्वीपर कव्हरच्या दिशेने जातोय, एकरी धाव ही वेगाने दुहेरी धावाची लहर या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. आणि नॉर्थ स्ट्राइकिंगवरती धोका पाहायला मिळतोय, धाव घेण्याचा प्रयत्न, अस्तित्वात नसलेली धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. आणि टेनिस क्रिकेटमधील आत्महत्या म्हणावी लागेल दुसरा हादरा ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाला. डीजे नवीन फलंदाज शुभम नाईक यावेळी मैदानात पावले टाकताना दिसतोय. तो यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, धाव नॉन स्ट्राईक एंडवरती धोका पाहायला मिळतोय. आणि बॅक टू बॅक दुसरा हा फलंदाज आपल्याला धावचीच्या स्वरूपात माघारी परतताना दिसतोय ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाला. सकळ गोवा क्रिकेट संघ अर्थात गोमंतक राज्यामधील हा संघ कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये आपल्याला पुढे सरकताना दिसतोय. आजचा दिवस, आजची रात्र ही कुठच्या संघाच्या नावे लिहिली जात आहे हे पाहणं खऱ्या अर्थाने औत्सुक्याचं राहील ते या मैदानावरती. यावेळी सुरेख चेंडू, यॉर्कर पद्धतीचा सरळ चेंडू वेध घेतोय एस्टनचा, त्रिफळा उद्ध्वस्त होताना दिसतोय आणि हादरा बसतोय ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाला. डीजे नवीन फलंदाज यावेळी मैदानात पावलं टाकताना दिसतोय. आजच्या दिवसाचं जर वैशिष्ट्य पाहिलं, या स्पर्धेतील पहिलं वहिलं अर्धशतक, 19 चेंडूंवरती 50 धावा, महालक्ष्मी परुळे क्रिकेट संघाचा फलंदाज बंडे मुंडकरच्या नावावरती हे अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. वेगवान चेंडू, पायचीचं जोरदार अपील, चेंडू येतोय तो शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने, अर्थात एकेरी धाव पूर्ण होताना दिसतंय बागायत क्रिकेट संघाला. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोचतंय 39 धावा धाव फलकावरती. चार गड्यांच्या मोबदल्यात 39 धावा धाव फलकावर रेडी एक्सप्रेस या इनिंगची सांगता करणारं षटक मिस्टर गौरेश कंबळी गोलंदाजीवरती. यावेळी खराब मारा म्हणावा लागेल, लेंथ आणि लाईन वरनं भरकटतोय गोलंदाज गौरेश कंबळी. चेंडू वेगामध्ये फेकण्याचा प्रयत्न, मात्र लेंथ आणि लाईन वरनं भरकटतोय, परिणामी प्रतिस्पर्धी संघाला अतिरिक्त धाव निघतंय आणि अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या 40 धावा चार गड्यांच्या मोबदल्यात. नाणेफेक खरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघ. यावेळी स्क्रीनवर पाहायला मिळतोय प्रसन्न पाटील चेंडूवरती ताबा मिळवतोय एकेरी धाव, ज्या एकेरी धावसंख्येने 41 धावांपर्यंत मजल मारतोय ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघ. शेवटचं षटक अर्थात या इनिंगची सांगता करणारं षटक आपल्याला पाहायला मिळतंय मिस्टर गौरेश कंबळी गोलंदाजीच्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी सुरेख फटका, चेंडू यावेळी मिड ऑफला क्लिअर करतोय आणि वन बाउंस सीमा रेषेच्या बाहेर चार धावांसाठी.
सामना पाहायला मिळतोय राजाराम वॉरियर्स तलवडे क्रिकेट संघ अर्थात कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग मिस्टर गोपाळ भट्टा याच्या नेतृत्वाखालील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। पंचाच्या डावे साईडने राईट आर्म ओवर द विकेट रेडी एक्सप्रेस गोलंदाजीच्या आक्रमणावरती पाहायला मिळतोय आणि समाधान उजव्या हाताचा फलंदाज यावेळी फटका पाहायला मिळतोय। चेंडू जातोय डीप लॉंग ऑफला अर्थात चेंडू डीप लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर सहा धावांसाठी। दुनिया में श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडवाव बाजारपेठ मित्र मंडळ आयोजित भव्य दिवशी क्रिकेट स्पर्धा सलग या स्पर्धेचं हे पाचवं वर्ष या ठिकाणी ग्रीन पार्क स्टेडियम मिडवाव या मैदानावरती सलग चालू आहे। आपल्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने ही स्पर्धा भरभरून अशी या ठिकाणी प्रतिसाद मिळतोय। जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं 11 नंतरच्या या सत्रात या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। पंचक्रोशीतील आलेले सर्व क्रीडारसिक आलेले सर्व संघांचे खेळाडू आणि त्यांचे संघ मालक यांचा पुन्हा एकदा मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत। स्पर्धेतील बक्षिसे पुढील प्रमाणे प्रथम क्रमांकास रोख रुपये 2,22,222 रुपये सन्मान्य श्री नितेशजी राणेसाहेब देवगड कणकवली वैभववाडी मतदारसंघ संघाचे लोकप्रिय आमदार यांच्याकडून तसेच प्रतिष्ठान चषक सन्मान्य श्री अमेय शिंदेसाहेब मुंबई उद्योजक यांच्याकडून द्वितीय क्रमांकास रोख रुपये 1,11,111 रुपये श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडवाव मंडळाकडून तसेच रामेश्वर प्रतिष्ठान चषक सन्मान्य श्री अमेय शिंदेसाहेब उद्योजक मुंबई नारिंगरे यांच्याकडून तृतीय क्रमांकास रोख रुपये 25,000 श्री रिधांश श्रीकांत चव्हाण मिडवाव यांच्याकडून तसेच प्रतिष्ठान चषक सन्मान्य श्री अमेय शिंदेसाहेब मुंबई नारिंगरे यांच्याकडून चतुर्थ क्रमांक रोख रुपये 25,000 श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडवाव यांच्याकडून व कायम चषक सन्मान्य श्री अमेय शिंदे मुंबई नारिंगरे यांच्याकडून स्पर्धेतील बक्षिसे पुढील प्रमाणे स्पर्धेतील मालिका विरास रोख रुपये 15,000 व कायम चषक अंतिम सामन्यातील सामना विरास रोख रुपये 5,000 कायम चषक उत्कृष्ट फलंदाज रोख रुपये 4,000 व कायम चषक उत्कृष्ट गोलंदाज रोख रुपये 4,000 व कायम चषक असे आकर्षक बक्षिसे या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान ठेवण्यात आलेले आहेत। तसेच या ठिकाणी या मैदानासाठी लागणारी आम्हाला जमीन आहे लोके बांधू आणि वळंजू अशा सर्वांचं मिळून या ठिकाणी ही जमीन या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। ते सुंदर असं ग्रीन पार्क स्टेडियम या सर्व लोकेबंधूंचं आमचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो। त्यानंतर हे सामने पाहण्यासाठी डोळ्यात तेल घालून सलग 5 दिवस काम करणारे आमचे या ठिकाणी tennis.cricket टीमचे या ठिकाणी संयोजक गौरव सावंत सर आणि त्यांची टीमचं या ठिकाणी मनपूर्वक आभार। सन्मान्य श्री पंच सर्व सिंधुदुर्ग असोसिएशनचे या ठिकाणी पंच आहेत त्यांचं दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी योगदान लाभतंय धन्यवाद। तसेच समालोचक म्हणून सन्मान्य श्री राजा सामंत सर काका मात्रे सर अमोल जमदाडे सर बादल चौधरी सर आणि श्याम वाकर सर देवलीचे सरपंच आहेत यांचं सर्वांचं या ठिकाणी योगदान लाभतंय कारण गेली 5 वर्ष सलग या सिंधुदुर्गाची टीम आम्हाला या ठिकाणी हे सर्वजण मेहनत करतायत सहकार्य करतायत तुमचासुद्धा मनपूर्वक आभार आहे। तसेच अत्यंत महत्त्वपूर्ण असं काम या ठिकाणी करतायत सन्मान्य श्री गुरु घाडी भगवती डेकोरेटर्स कोट कामते यांच्या माध्यमातून लाईटची व्यवस्था डीजेची व्यवस्था महत्त्वपूर्ण असं या ठिकाणी योगदान ज्यांचं लाभतंय
ते आमचे मित्र या ठिकाणी गुरु घाडी आणि त्यांची टीम सलग 5 दिवस या ठिकाणी डोळ्यात तेल घालून आपल्याला या ठिकाणी सेवा देते आहे। धन्यवाद या सर्वांचं आणि आपण सर्व क्रीडा रसिक मायबाप या ठिकाणी सलग 5 दिवस या ठिकाणी मेहनत करणारे आमचे सर्व स्वयंसेवक आहेत। थंडीची पर्वा न करता रात्री 2-3 वाजेपर्यंत या ठिकाणी मेहनत करणारे माझे सर्व सहकारी आहेत, क्रीडा रसिक आहेत आणि स्वयंसेवकांचं पुन्हा एकदा लाख लाख आभार। दरवर्षीप्रमाणे आपण या ठिकाणी सहकार्य करा। धन्यवाद धन्यवाद। या सामन्यातील पहिले वेळे इनिंगचा खेळ समाप्त होतोय। 51 धावा 52 धावांचा पाठलाग करावा लागेल तो राजाराम ओरियस त्रवडे क्रिकेट संघाला। ऐकूया मायक्रोफोनवरती बदलवतोय आमचे सहयोगी साथी समालोचक अमोल जमदडे मायक्रोफोनवरती येत आहेत आणि मी प्रदीप देवलकर आपल्या तमाम क्रीडा रसिकांची थोड्या वेळासाठी रजा घेतोय। धन्यवाद प्रदीप। उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं कॉमेंट्री बॉक्समधून हार्दिक स्वागत। रामेश्वर प्रतिष्ठान मिडभावच्या वतीने आपलं सगळ्यांचं स्वागत। विजयासाठी 52 धावांची गरज आहे राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाला। मधल्या स्टेडियम ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक आहे, स्वतःला रोखलंय, सावरलंय, ब्रेक लावला या वेळेला गोपाळ भट्टाने। गोपाळ भट्टाला धाव घ्यायची होती मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडवरून अमितचा नकार आलाय। गोपाळ भट्टा पुन्हा एकदा माघारी परतलाय। 5 षटकांची ही मर्यादित लढत 10.40 धावांची सरासरी प्रतिषटकामागे राखायची आहे विजय संपादन करण्यासाठी राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाला। गोपाळ भट्टाच्या नेतृत्वाखाली कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग स्ट्रायकिंग गेमला यावेळेला सुंदर फटका, बॅट बॉलच्या लेनपर्यंत पोहोचला आणि चेंडूला पाठवून दिलंय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। आलाय चौकार गोपाळ भट्टाच्या बॅटमधून। आपण पाहतोय कुणाल पारदी, ठीक, आमच्या कॉमेंट्री कक्षाच्या एंड कडून पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर चौकार आला। यावेळेचा फटका फसला एका क्षेत्ररक्षक आहे मात्र यावेळेला झेल सोडला गेलाय। चांगला एफर्ट केला, चांगला प्रयत्न केला आणि गोपाळ भट्टासारख्या आक्रमक फलंदाचा झेल पुन्हा एकदा सोडला गेलाय। मागच्या सामन्यामध्ये देखील गोपाळला आणि अमितला एक एक जीवनदान मिळालं आणि नाबाद दर्जेदार सलामी दिली होती राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाच्या दृष्टीने। राजाराम तर वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाचे संघमालक विकास गावडे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं देखील रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या वतीने स्वागत आहे। पुलर लेनचा चेंडू ड्राईव्ह केलाय, जमिनीची मदत घेतली या फटक्यासाठी, डीपमध्ये मिडविकेटला चेंडू आलाय। एक धाव निघाली आहे, एकेरी धावणी धावसंख्या पुढे जाईल। आत्तापर्यंत धावसंख्या आली आहे 7। पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे। 52 धावांची गरज आहे राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाला। रामेश्वर प्रतिष्ठान मिडभाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2023 थरार तुम्ही अनुभवताय। सन्माननीय भाईजी नरेसाहेब, सन्माननीय शैलेजी लोकेसाहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली, त्यांच्या कृपा आशीर्वादाने, त्यांच्या कुशल नियोजनाखाली होऊ घातलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम। खरं तर मिडभाऊसाठी ही क्रिकेटची स्पर्धा नाही तर हा महोत्सव आहे। गोलंदाज ऑप्टमरचा चेंडू उडवलाय, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक पोचेल का चेंडूपर्यंत? वेगाने पोचलाय, थोडासा फंबल झालाय, दोन झेल सोडले गेलेत। आता मात्र राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाचे फलंदाज हातामध्ये मिस्टर इंडियाचं घड्याळ घालून फलंदाजी करतायत का, असा देखील प्रश्नचिन्ह आहे क्रीडा रसिकांच्या मनामध्ये। जादुई फलंदाजी, खराब फिल्डिंग, धावसंख्या धावफलकावरती आहे 8। गोलंदाज कुणाल, ठीक, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून स्ट्रायकिंग इनला कॅप्टन कुल। गोपाल भट्टा ऑप्टमच्या बराचसा बाहेर, चेंडू आहे, वाईड बॉलचा सिग्नल दिला गेलाय आणि अतिरिक्त धावांनी धावसंख्या पुढे जाईल 9 धावांवरती। बिनबाद 9, ऑन फील्ड अंपायरचा डिसिजन कायम असेल, कृपया सहकार्य करायचंय।
पंचांशी कोणतीही उज्जत घालायची नाहीये। यूट्यूबच्या माध्यमातून देखील असंख्य प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेलेत, त्या सगळ्यांचं रामेश्वर प्रतिष्ठान मिडभावच्या वतीने कॉमेंट्री बॉक्समधून मी अमोल जमदाडे आपलं हार्दिक स्वागत करतोय। तुम्ही क्रिकेटचे दर्दी आहात त्यामुळेच मोठी यूट्यूबच्या माध्यमातून देखील गर्दी आहे। गोलंदाज कुणाल वेगवान चेंडू टाकलाय, वेगावरती सॉर्ट झालाय, दर्जेदार चेंडू, भन्नाट वेगाने टाकला गेला चेंडू, निर्धाव गणला गेलाय, धावसंख्या थांबली आहे धाव फलकावरती 9 धावा, पाठलाग चाललाय मैदानाच्या आतमध्ये 52 धावांचा। राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाच्या दृष्टीने जर विचार केलं तर पहिलं षटक हे 9 धावांचं। आता मात्र समीकरण सातत्याने बदलताना आपण पाहणार आहोत ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाच्या विरोधात। प्रथम फलंदाजी करत असतानाच ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाने 51 धावा बनवलेत, 5 षटकांमध्ये 52 धावा बनवायचे आहेत राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाला। या मॅचमध्ये पहिल्या षटकामध्ये आलेत 9 धावा। कृपया मॅच लगेच चालू ठेवायची आहे, कृपया टीम मीटिंग आटपा, तुमची ग्रामसभा लगेच संपवा, 43 धावांची अजून गरज आहे। इनर चेंडू आहेत 24, धावा बनवायच्या आहेत 43। मॅच शेवटपर्यंत जाईल, कुशल मॅच आहे आणि जर आमचे क्रीडारसिक अंदाज बांधतायत कदाचित ही मॅच ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाने जर जिंकली तर अजून मजा येणार आहे क्रीडारसिकांना, कारण तिन्ही संघ एक एक सामना जिंकणार आहेत। मात्र राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाचे फलंदाज सहजासहजी ही मॅच सोडणार नाही आहेत। मॅच ऑन झाली आहे, इनर चेंडू आहे 24, धावा बनवायचे आहेत 43। गोपाळ भट्टाच्या नेतृत्वाखाली राजाराम वॉरियर्स तळवडे आणि दुसऱ्या बाजूला ब्राह्मणदेव बागायत हा देखील एक तितकाच ताकदीचा तितक्याच तोलामोलाचा संघ एकमेकांच्या समोर उभे राहिलेत। चांगली फलंदाजी ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाची देखील पाहायला मिळाली, खास करून शेवटच्या चेंडूवरती आलेला एक षटकार निर्णायक ठरेल। रिव्हर्सचा टेम केलाय अमितच्या बॅटमधून डीप कोर पॉइंट बॉडी लाईनच्या पलीकडे, टायमिंग बेमिसाल, क्रिकेट हो या प्यार, टायमिंग सही तो सब कुछ सही, चेंडू फरार आलाय चौकार। आयपीएलचे कॅमेरेमॅन आहेत देवा, त्यांच्या माध्यमातून स्लॉटमध्ये आहे, वरती गेलाय, क्षेत्ररक्षक पोहोचेल का चेंडूपर्यंत, यावेळेला एक टप्पा घेऊन क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेलाय। मैदानाच्या आतमध्ये दुहेरी धावांची लहर, आत्तापर्यंत दोन्ही फलंदाज नाबाद फलंदाजी करत आहेत, गोपाल भट्टा आणि त्याच्या साथीला अमित नाईक। उरणचा हा खेळाडू आहे, अमित नाईक स्ट्रायकिंग इनला, रायगड उरण एकाडगड गावचा हा खेळाडू ऑफस्टंपच्या बाहेर होता, लेंथ पर्यंत पोहोचलाय आणि चेंडूला पाठवलंय, जसा आला तसा पाठवलाय बॉडी लाईनच्या बाहेर, लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार। कैद केले आमच्या छोट्या या उत्साहित आमचे छोटे मित्रांना, या सामन्याचा आनंद देखील घेत आहेत भाईजी नरेश साहेब आहेत, शैलेजी लोकेश साहेब आहेत, आमच्या अतिथी कक्षामधून या सामन्याचा आनंद घेत आहेत। कट झालाय, बाहेर काढलाय चेंडूला, सुंदर चेंडू, बॅटला चुकून चेंडू यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये आलाय, धावसंख्या थांबली आहे 21 धावा, बिनबाद 21, धमाकेदार सुरुवात केली आहे, 52 धावांची गरज आहे, 5 षटकांची लढत। दिम्यागतीचा चेंडू, क्रिकेटमधलं ब्रह्मास्त्र वापरलंय, चतुरास्त्र वापरलंय, या चेंडूवरती उत्तर नाहीये। आता मात्र अमितला जखडून ठेवलंय,
बांधून ठेवले, दोन चेंडू निर्धाव टाकलेत, प्रेशर क्रिएट केले, या प्रेशर मधून बाहेर येईल का अमित नाईक, गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, गोलंदाजी मार्कवरती समाधान, बाहेर काढले सलग तीन चेंडू डॉट। आता मात्र अमितची फलंदाजी पाहिली तर जखम मांडीला आणि इलाज शेंडीला अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये। अमितची दोन षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आहे धावफलकावरती 21 धावा। अठरा चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची आवश्यकता, 18 चेंडू 31 धावा। टीम मीटिंग चालली आहे, क्षेत्ररक्षक एकत्र आलेत कारण महत्त्वाचं षटक आहे, हे षटक कोणाला द्यायचं याचा विचार विनिमय चाललाय, चर्चा झाली आहे, चर्चा झाली तर खर्चा देखील होईल। मात्र समीकरण तुम्ही पाहताय, इनारे चेंडू असतील 18, धावा बनवायचे आहेत 31, 10.33 धावांची सरासरी गाठायची आहे विजयासाठी राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाला। ब्राह्मणदेव बाघायत क्रिकेट संघ या मॅचमध्ये विजय संपादन करेल का, की राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ हा सामना जिंकेल, काय होईल या मॅचमध्ये। येणारे चेंडू असतील 18, धावा बनवायचे आहेत 31, लढायचं या मॅचमध्ये, संघर्ष नक्कीच चाललाय कारण दोन मोठे फटके आले त्यानंतर तीन चेंडू देखील डॉट टाकलेत गोलंदाजांनी। अमित सारख्या आक्रमक फलंदाजाला जखडून ठेवलंय, सटीक लाईन आणि लेनची गोलंदाजी, कंजूशी गोलंदाजी, किफायती गोलंदाजी, धावसंख्येला रोधक लावणारी गोलंदाजी, गोलंदाजी करणाऱ्या संघाची पाहायला मिळाली आहे। ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघ गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज षटक क्रमांक 3 मध्ये कुणाल पारदी, व्यक्तिगत कोट्यातलं दुसरं, संघाच्या माध्यमातून तिसरं, षटक क्रमांक 3 मध्ये ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून कुणाल स्ट्राईकला आहे, रिव्हर्स अटेम्प केला, रिव्हर्स स्वीपचा फटका पाहायला मिळाला गोपाल भट्टाच्या बॅट मधून, डीप कोर पॉइंटला चेंडू आलाय, एकेरी धाव। कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग कॅप्टन कोल्ड गोपाल भट्टाच्या नेतृत्वाखाली कित्येक स्पर्धा या संघाने जिंकल्यात, यावेळेला मात्र त्याचा अनुभव कामयाबी मध्ये सरळ का, की दुसऱ्या बाजूला ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाचे गोलंदाज या मॅच मध्ये हावी होतील। मात्र आतापर्यंत जर पाहिलं तर सामना डोलायमान स्थितीमध्ये आहे, दोन्ही संघांना विजयाची समान संधी आहे, काय होईल मॅच मध्ये, एका विकेटची गरज आहे ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाला, या षटकामध्ये ती विकेट येईल का, आत्मविश्वास वाढेल का, की दुसऱ्या बाजूला प्रतिहल्ला चढवला जाईल राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाकडून। खराब चेंडू टाकलाय, नो बॉलचा सिग्नल देखील आलाय, चेंडूला रोखलंय फ्लाय स्लिपचा क्षेत्ररक्षक, लॉंग स्टॉप रिजन पर्यंत मागे गेला आणि त्यानंतर चेंडू सीमारच्या पलीकडे गेला, नो बॉलचा सिग्नल आणि आलाय चौकार, एकंदरीत 5 धावा। त्यांना देखील आमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलंय, धावसंख्या पोचली आहे धावफलकावरती 27, नशिबाचा चौकार आलाय, नशिबाची साथ मिळाली आहे राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाला। खराब गोलंदाजी, गोलंदाज कुणालची ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक फंबल झालाय, एकेरी धावेचं रूपांतर, दुसऱ्या धावेसाठी क्रीजच्या बाहेर पावलं काढले अमितने, स्ट्राईक वरून नकार आलाय गोपाळचा, धावसंख्या थांबली आहे धावफलकावरती 28 धावा। समीकरण सातत्याने बदलताना आपण पाहणार आहोत, एक खराब चेंडू या मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करणारा ठरलाय राजाराम वॉरियर्स तडवळे क्रिकेट संघासाठी। यावेळेला सुंदर फटका कवर्सला आलाय चेंडू, क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, एकेरी धाव निघाली आहे। पंधरा चेंडूंचा खेळ आहे आणि येणाऱ्या 15 चेंडूंमध्ये अजून विजयासाठी 23 धावांची गरज आहे राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाला, रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेमध्ये। रिव्हर्सचा प्रयत्न केला, आता मात्र जावं लागेल, चर्चा करावी लागेल गोपाळ भट्टाला अमित सोबत, कारण एक सिनियर खेळाडू आहे गोपाळ भट्टा, एकत्रच मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि ज्यावेळेला सिनियर खेळाडू आपल्यासोबत फलंदाजी करत असतो
त्यावेळी नक्कीच त्याने कानमंत्र देणे गरजेचं असतं. मात्र दुसऱ्या बाजूला विचार केला तर अमित हा देखील एक मोठा खेळाडू आहे. खाली राहिलाय चेंडू, खराब यष्टी रक्षण पाहायला मिळालंय. एक धाव पुन्हा एकदा बाईच्या स्वरूपात आली आहे. चांगली गोलंदाजी केली होती गोलंदाज कुणालने, एक चेंडू खराब टाकला, त्यामध्ये पाच धावा आल्या, वाईड आणि चौकार आला, त्यानंतर चांगली गोलंदाजी, कमबॅक केलंय, परती केली आहे. धावसंख्या धावपलकावरती परावर्तित होईल. 30 धावा. पुन्हा एकदा रिव्हर्सिपचा प्रयत्न केलाय, गॅप शोधलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, क्षेत्ररक्षक दूर होता आणि त्याच्या डोक्यावरून चेंडूला पाठवून दिलाय. गली मधून काढलाय आज चौकार. नक्कीच जे आमचे छोटे मित्र या ठिकाणी डान्स करत आहेत, सगळ्यांना बघितल्यानंतर असं वाटत असेल की आपल्यालाही लहान होता आलं असतं. तर पहिले दिवस सगळ्यांना आठवले असतील. मात्र मित्रांनो, एकदा गेलेले वय आणि एकदा गेलेली वेळ आपल्या आयुष्यामध्ये परत कधीच येत नाही. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये जे आपल्याला मिळालं आहे त्या गोष्टी एन्जॉय करा. 12 चेंडूंचा खेळ आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज आहे. मॅच अजूनही आहे. फलंदाज जरी बाद झाले नसले तरी 12 चेंडूमध्ये 18 धावा बनवणं तितकंसं सोपं नाही आहे या विकेटवरती. या प्रेशरवाल्या मॅचमध्ये एखादं षटक कमबॅक करून देईल का ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाला, की याच षटकामध्ये काम तमाम केलं जाईल राजाराम वॉरियर्स तळोळे क्रिकेट संघाच्या फलंदाजाकडून. अतिरिक्त खेळाडूंचं देखील आगमन झालं आहे. बिन बाद 34 धावा. पहिल्या मॅचमध्ये देखील आपण जबरदस्त खेळी पाहिली होती दोन्ही सलामीवीरांची. राजाराम वॉरियर्स तळोळे क्रिकेट संघाची जी सलामीची जोडी आहे ती अजूनपर्यंत बाद झाली नाही आहे. पहिल्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं, अमितने व्यक्तिगत 34 धावा बनवल्या होत्या, गोपाल भट्टाने नाबाद 17 धावा बनवल्या, आणि या मॅचमध्ये देखील गोपाळ भट्ट 8 चेंडूमध्ये 13 धावा आणि अमित नाईक 11 चेंडूमध्ये 14 धावा. गोलंदाजी मार्गवरती आलाय गोलंदाज प्रशांत. पुण्याचा हा चाकणचा खेळाडू, पुणे चाकणवरून या स्पर्धेमध्ये दाखल झालाय प्रशांत. 12 चेंडू 18 धावांची गरज. ठीक, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी विरुद्ध बाजूने गोलंदाजी मार्कवरती 85 डाव्या हाताकडून सज्ज झालाय गोलंदाज प्रशांत आणि त्याच्या समोर आहे अमित नाईक. मॅच बनली आहे. दोन्ही संघांना विजयाची समान संधी आहे. 50-50 मोका. गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय. एक लेग स्लिपमधला क्षेत्ररक्षक आता मात्र बोलवलाय फर्स्ट स्लिपला, आणि फ्लाय स्लिपचा क्षेत्ररक्षकाला पाठवले गलीमध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. याचा अंदाज तुम्हाला आला असेल की गोलंदाजी कशी केली जाईल. ऑस्ट्रेलियन स्टाईलने अटॅकिंग क्षेत्ररक्षण सजवण्याचा प्रयत्न केलाय. प्रशांत आलाय वाईड शॉर्कर लेनचा चेंडू हवेमध्ये आहे आणि यावेळेला झेल उडालाय. अमित नाईक पहिल्या गड्याचा शिकार झालाय आणि तंबूच्या आसऱ्याला परतलाय. धक्का क्रमांक 1 अमित नाईक तंबूच्या आसऱ्याला. 1, 2, 3, let's go.
दाखल झालाय बबल नाईक मैन फ्रॉम होडावडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक युवा सितारा मैदानामध्ये आलाय आणि दुसऱ्या बाजूला प्रशांत ने पहिल्या चेंडूवरती सफलता मिळवून या मैच मध्ये वापसीचा बिगुल वाजवलाय शंकानाद केलाय घंटानाद केलाय 11 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे। बबल नाईकला प्रमोट केले डावखुरा गोलंदाज त्याच्या समोर डावखुरा फलंदाज बोलवला गेलाय आणि ही रणनीती आहे। बबल नाईक या मैच मध्ये सुपर हिरो ठरेल का गोपाल भट्टाच्या अनुभवाचा फायदा राजाराम वोडेस तळवळीला होईल का कि दुसऱ्या बाजूला लेफ्ट हँडेड फिरकीचा जादूगर पुन्हा एकदा एक मोठा धक्का देईल का। खोलटापदा चेंडू उडवलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आलाय बबल नाईक बैक टू द पवेलियन गोल्डन डकचा शिकार सलग दोन चेंडू मध्ये दोन सफलता प्रशांत ने कमबॅक केलंय सेलिब्रेशन चाललंय मैदानाच्या आतमध्ये। प्रेशर मध्ये आलाय राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ नवीन फलंदाज मैदानाच्या आत मध्ये सिद्धेश वास्कर आलाय पनवेल भंगारपाडा गावचा खेळाडू आहे 10 चेंडू विजयासाठी 18 धावांची आवश्यकता हर मंजिल को हासिल किया जा सकता है बस संघर्ष करने का दिल में जज्बा होना चाहिए तुमच्या समोर किती ध्येय आहे याचा विचार करू नका संघाची गरज ओळखा संघ अडचणीमध्ये आहे स्वतःला सिद्ध करण्याची हीच वेळ आहे 10 चेंडूंचा खेळ योग्य वेळी स्वतःला सिद्ध केलात तर उद्याच्या वर्तमानपत्रामध्ये तुम्हाला पक्की जागा मिळेल येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये विजयासाठी 18 धावांची गरज आहे आणि गरज ही शोधाची जननी आहे। ऑन हॅट्रिक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रशांत या स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक करेल का या अगोदर पहिली हॅट्रिक देखील या स्पर्धेमध्ये नोंदवली गेली आहे सागर पाटकरच्या नावावरती महालक्ष्मी परुडे क्रिकेट संघाचा हा खेळाडू मात्र दुसरी हॅट्रिक रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेमध्ये गोलंदाज प्रशांत करेल का स्ट्रायकिंग एंडला सिद्धेश वास्कर आणि गोलंदाजी मार्कवरती प्रशांत ऑन हॅट्रिक बॅकफुटवरती पंच केला चेंडूला हलक्या हाताने खेळलाय केवळ दिशा दिली आहे पॉइंटला आलाय चेंडू एक धाव निघाली आहे एकेरी धावीने सिद्धेशने खातं ओपन केलंय समीकरण बदललंय येणारे चेंडू आहेत 9 धावा बनवायचे आहेत 17 9 चेंडू 17 धावा 17चा खतरा 17 आकडा हा अशुभ आहे मात्र हाच आकडा एबी डिव्हिलियर्स आपल्या पाठीवरती घेऊन मिरवला पोहण्याच्या शर्यतीमध्ये फुटबॉलमध्ये क्रिकेटमध्ये त्याने क्रीडा रसिकांची मनं जिंकली आहेत 9 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची आवश्यकता संकट की घड़ी मंडरा रही है रिवर्स साटेम फेल ठरला निर्धाव चेंडू ने आता मात्र प्रेशर क्रिएट केले दबावाची परिस्थिती ज्या वेळेला नक्कीच प्रेशर येतं कुकर वरती त्यावेळेला सिटी वाजते आणि प्रेशर येतं फलंदाजावरती त्यावेळेला विकेट जाते काय घडेल या मॅच मध्ये। उलटप्प्याचा चेंडू समोर ड्राइव्ह केलाय फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण केलंय धावेची तमाम शंका समाप्त केली आहे मात्र गोपाळ भट्टा वादळापूर्वीची शांतता आहे गोपाळ भट्टा जास्त वेळ शांत राहणारा खेळाडू नाही याला आउट केला तरच हा शांत होईल अन्यथा हा खेळाडू वादळासारखा उसळताना सागरासारखा उसळताना पाहायला मिळेल या मॅच मध्ये। चेंडूंचा खेळ बाकी आहे 7 धावा बनवायच्या आहेत 17 काय घडेल मॅच मध्ये हा चेंडू खूप महत्वाचा मोठा हल्ला करावा लागेल या चेंडूवरती चेंडू ऑफ स्टंप वरती टाकला गेलाय ऑफ स्टंप वरून चेंडू गेलाय सटीक लाईन आणि लेन मध्ये अशा परिस्थितीमध्ये गोपाळ भट्टासारख्या अनुभवी खेळाडूने चेंडू सोडणं विचार करावं लागेल चेंडू वाटलं होतं की कदाचित वाईड आहे मात्र चेंडू वैध ठरवलाय पंचांनी निर्धाव चेंडूने सांगता झाली एकंदरीत चौथ्या षटकाची आणि समीकरण आलंय येणारे चेंडू आहेत 6 धावा बनवायच्या आहेत
17 राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघा समोर आता मात्र मोठा आव्हान आहे। आता मात्र आत्मविश्वास दाखवावा लागेल या मैच मध्ये। गोपाळ बट्टा आणि सिद्धेश वास्करला दोन्ही विस्फोटक फलंदाज आहेत, दोन्ही मैच विनर खेळाडू आहेत, मात्र या सामन्याचा विजेता कोण हे सांगणार षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती अजय भस्मा गोलंदाज मैन फ्रॉम माथेरान। माथेरान वरून या स्पर्धेमध्ये दाखल झालाय, युवा गोलंदाज आहे, त्याच्यासमोर अनुभवी खेळाडू आहेत। 6 चेंडू मध्ये बनवायचे 17 धावा, स्वतःचा आत्मविश्वास दाखवावा लागेल यावेळेला गोपाळ बट्टा आणि सिद्धेश वास्करला, कारण स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल जर का मजबूत असेल तर जगाने तुमच्या खच्ची करण्यासाठी कितीही उलाढाल करू द्या काही फरक पडत नाही। आत्मविश्वासाची ढाल आता मात्र पुढे करावी लागेल सिद्धेश वास्करला, आणि दुसऱ्या बाजूला तितकाच आत्मविश्वास दाखवावा लागेल गोलंदाज अजयला। अजय चाललाय बॉलिंग मार्कवर, स्ट्राइकला आहे सिद्धेश, 6 चेंडू, 13 धावा ना 13 आहे 17 धावा माफ करा 17 धावांची गरज आहे 5 चेंडू मध्ये। जबरदस्त गोलंदाजी केली आहे, मोठ्या फटक्यांची गरज, आजारी माणसाला सलाईनची आवश्यकता असते त्या पद्धतीने आता मात्र धावांची आवश्यकता आहे राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाला। काय घडलं या मॅच मध्ये क्रीडा रसिकांना तर मजाच येणार आहे। गोलंदाज चाललाय पंचांना क्रॉस करून ऑफस्टंपवरचा चेंडू ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे सिद्धेश वास्कर, यावेळेला फिंगर्स अप, महत्वाचा गडी मिळवलाय सिद्धेश वास्कर, तंबूच्या आसऱ्याला परतलाय, शर्तीचे प्रयत्न अपूर्ण राहिले सिद्धेश वास्करचे, पॉपिंग क्रीच्या दूर राहिलाय, धक्का क्रमांक मिळालाय 3। आहे 4 धावा बनवायच्या 17, काय होईल मॅच मध्ये? जोपर्यंत गोपाळ बट्टा मैदानामध्ये आहे आशेचं किरण आहे राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघासाठी, उमेद की किरण। हॅलो, सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे की आपला निर्णय अचूक या ठिकाणी पोहोचवायचा आहे, कृपया सर्व स्वयंसेवकांनी आपला समारीचा ताबा घ्यायचा आहे। जो संघ विजय होईल तो उपपंत फेरीत या ठिकाणी खेळणार आहे। गोलंदाज चाललाय 4 चेंडू, 17 धावांची गरज गोपाळ भट्टासाठी, आकुट्यापर्यंत चेंडू होता, पूल करायचा होता गोपाळ भट्टाला, चेंडू वरती आलाय, चेंडू गेला स्क्वेअरले क्षेत्रात, दुसरी धाव सहजगत्या पण पूर्ण केली आहे। पुन्हा एकदा समीकरण तुम्ही पाहणार आहात, येणारे चेंडू असतील 3, धाव बनवायच्यात 15, 3 चेंडू 15 धावा, रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये आता मात्र हा सामना रंगला। या सामन्याच्या निकालानंतर पुन्हा एकदा खूप उलटफेर पाहायला मिळणार आहेत। 3 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे, एक मोठा धमाका करावा लागेल गोपाळ बट्टा स्ट्रायकिंग एंडला। वाईड बॉल आहे, वाईड बॉल आहे, कमबॅक करण्यासाठी हा वाईड बॉल पुरेसा असेल गोपाळ बट्ट्याला। अतिरिक्त धावांनी धावसंख्या पुढे गेली आहे 38 धावा। समीकरण सातत्याने बदलते या मॅचचं समीकरण तुम्ही पाहताय, 3 चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे, एक येणाऱ्या चेंडूवरती जर धमाका पाहायला मिळाला एक ब्लास्ट आवश्यक आहे। बॅटची कडा मिळाला विकेट किपरचा सहारा, उमेदचं किरण ही संपलंय, आशेचं किरण ही संपलंय, आणि गोपाळ बट्टा तंबूच्या आसऱ्याला परतलाय, धक्का क्रमांक 4।
तर प्रथमता चौकार विचारात घेतले जातील, ऑल बाउंड्रीज विचारात घेतले जातील आणि त्यानंतर जर ऑल बाउंड्रीज बरोबरीत असल्या तर ज्या संघाचे विकेट्स कमी गेलेत त्या संघाला पुढे चाल देण्यात येईल याची नोंद घ्या। दोन चेंडूंचा आहे खेळ आणि विजयासाठी 14 धावांची आहे गरज। कमीत कमी षटकार नाही तर दोन चौकारांचा तरी विचार करावा लागेल राजाराम वारिस तळवडे क्रिकेट संघाला। आणि दुसऱ्या बाजूला हे चौकार रोखायचे आहेत ब्राह्मणदेव बाघायत क्रिकेट संघाला। गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होईल अजय। खूप चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत अजयने। दोन चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे। यावेळेला वरती आलाय चेंडू, खूप वेळ हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक कोणताही तैनात नाही आहे, मात्र जोपर्यंत डीप स्कोर लेग क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय मैदानाच्या आतमध्ये आले आहेत 2 धावा। सामन्याचं चित्र स्पष्ट झालंय। एक चेंडू 12 धावांची गरज। चौकार षटकारांचा विचार होणार आहे। तिन्ही संघ जर एक एक सामना जिंकले तर चौकार आणि षटकार विचारात घेतले जाणार आहेत, त्यामुळे नक्कीच दोन्ही संघांचे प्रयत्न आहेत। या गोष्टींकडे लक्ष दिला जातोय। अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज झालाय, मोठा फटका खेळण्याचा पवित्रा घेतलाय। दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये दरी आहे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचलाय, चौकार रोखलाय, षटकार देखील रोखले गेलेत आणि आता मात्र या सामन्यामध्ये विजय संपादन केलाय ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाने। विजय संपादन केलाय, पराभूत केलंय राजाराम वारियर्स तळवडे क्रिकेट संघाला।